नमस्कार, आज आपण खोबऱ्याची बर्फी बनवतोय. त्यासाठी पॅनमध्ये चमच्यावर तूप पसरवून घेतलं, त्यामध्ये 3 कप खोबऱ्याचा किस घातला. त्याला 2 मिनटं मंद गॅसवर परतून घेऊ. 1 कप साखर, 1/2 कप दूध, 2 चमचे दुधावरची साय घातली. लागलं तर अजून थोडं दूध वापरावे. हे मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये अजून 1/2 कप दूध घातलं. आता ह्याला मंद गॅसवर शिजवून घेऊ. 7-8 मिनिटांनी बघा, मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. याच्यामध्ये वेलदोडा पावडर घालून मिक्स करू. मिश्रण अगदी सॉफ्ट तयार झालं. बर्फी सेट करण्यासाठी एका ताटाला तूप लावलं. याच्यामध्ये खोबऱ्याचं सर्व मिश्रण काढू. गरम असतानाच हे मिश्रण घट्ट दाबून घ्यायचं आहे. सजावटीसाठी वरून पिस्त्याचे काप घातले. याला पण घट्ट प्रेस करून घेतलं. मिश्रण हलकं गरम असतानाच बर्फीला कट मार्क्स लावायचे आहेत आणि हे संपूर्ण थंड करून नंतर काढून घ्यायचे. तर ही बर्फी बघा अगदी छान तयार झाली. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.